हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायचं, गुड नाईट म्हणायचं, काय म्हणायचं समजत नाही. काय म्हणायचं अभिषेक? फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे म्हणायचं. तुझ्या वेगळ्याच ह्याच्यामध्ये मी असं बोलते कारण आता वाजतायत रात्रीचे 2:30 आणि आम्ही जातोय बाहेर. आता 2:30 मी ब्लॉग स्टार्ट केलाय. आम्ही अकिरा आपण कुठे चाललो? आपण कुठे जातोय अकिरा? गोवाना. आम्ही जातोय गोव्याला. तर आता कुठेपर्यंत आलो आपण अभिषेक? आपण खालापूर पर्यंत आलो आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केला. थोडासा चहा मॅग्दी म्हणून हे घ्यायला पाहिजे यार. चहा वगैरे प्यायलो मस्त. थोडस निघालोच आम्ही घरातून खूप उशिरा, 1 निघालो कारण अभिषेकचा शो होता. अभिषेकचा आणि फर्स्ट टाइम कारनी जातोय. फर्स्ट टाइम म्हणजे मी सांगलीतून गेली आहे कारनी, पण इथून मुंबईमधून खूप लांब पडतं, 600 किलोमीटर आहे जवळजवळ. तर म्हणून आम्ही रात्रीचा प्रवास करतोय की हे लोक पण झोपून जातील, पण हा झोपतोय ही टुकटुकीत जागी आहे ना. तिघही झोपणार आहे, बघूया. आम्ही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करतच राहील. हे बघा, हे बघा, हे बघा, इथं होत ते उडपी ते मुंबई. मी तुला सांगितलं हा, हे पण आहे पुढे पण आहे. हा मग इथे झोपली तुम्हाला रेकॉर्ड करून मी दाखवीन. मी नाही झोपणार कारण हा तिथे इथे होता तो बनमस्का. मस्त होता, एकदम एक नंबर बनमस्का होता. आत्ता मी जिथे खाल्ला तिथे चांगला नव्हता, गोड नव्हता, म्हणजे शुगर नव्हती त्यामध्ये, जस्ट मस्का होता. रेडबुल बघतोय यार, मेड इन कुठचं आहे हे छोटे असायलाच पाहिजे. चला किंडर जॉय दोन घ्याव. दोन किंडर जॉय घ्या, एक ब्लू आणि घेतात घेतात. तर खूप मच निडेड ट्रिप आहे ही, कारण खूप मला गरज होती या ट्रिपची. खूप जास्त गरज होती मला या ट्रिपची कारण मी खूप थकलेले होते. सांगलीला जरी गेलं तरी ते काय वॅकेशन असं असू शकत नाही, जस्ट ते घरीच जाते मी. सो खूप गरज होती. सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लास्ट टाइम मी सप्टेंबरमध्ये गेले होते, त्यावेळी मी काहीच ब्लॉगच नव्हता केला, मी गॅप घेतला होता. बट दिस टाइम मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर चला, विरू लागलाय तर इकडे तिकडे इकडे तिकडे देते मी बोलते तुमच्याशी. आवडत नसेल आणि ट्रॅफिक तुम्हाला आवडत नसेल तर अजिबात काढू नका गाडी तुमची. ऐकलं का, रात्रीच्या 3 एवढं ट्रॅफिक आहे. आम्ही गेले अर्धा तास या ट्रॅफिक मध्ये. आणि इकडे नेहमीच असतं, मी नेहमी इकडून ट्रॅव्हल करतो, रात्रीचा ट्रॅव्हल करतो. मला रात्रीचं ट्रॅव्हल करायला आवडतं, पण जो लोणावळा घाट आहे नेहमी एका पॉइंटवर इकडे नेहमीच ट्रॅफिक असतं, तेवढं खूप म्हणजे वैताग आला. इतकं स्लो चाललं, जेवढ्या वेळात आम्ही मुंबईवरून इथपर्यंत आलो तेवढा वेळ लागतोय पुढे जायला. आम्ही जास्ती जास्त 1 खालापूरला पोहोचलोय. आमच्या घरापासून खालापूरला 1 पोहोचलोय आणि इथे एवढा टाइम गेलाय खूप जास्त. असं चांगला व्यवस्थित रोड असतं म्हणजे ट्रॅफिक नसतं तर आतापर्यंत बरंच पुढे गेलो असतो.
सगळे झोपलेत. याच्या आधीची रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे, झोपलेलीच तू. हा हे माझ्याकडे रेकॉर्डिंग याच्या आधीची झोपलेली. गुड मॉर्निंग. आम्ही झोपलोच नाही, मीच झोपले. एक पूर्ण रात्र मिळून अर्धा पाऊण तासाची झोप झाली असेल. आता मी पाठीमागे शिफ्ट झाली, अकिरा पुढे शिफ्ट झाली, अकिरा पुढे बसली, अकिराची झोप झाली. बिरू पण मस्त झोपलाय रात्रभर. माझेच पाय उघडलेत कारण मी म्हणलो होतं अभिषेकला कार सीट घेऊया. अभिषेक म्हणला त्याचा काही उपयोग होणार नाही. है अभिषेक काय खरे. आणि अकिरा कशी बसली आहे बघा. अकिरा तिला मागे वळत आहे. बिरू पण दाखवते. आणि असा झोपलाय बिरू. इथं बॅग्स आहेत आणि त्याच्यावर आमचं कम्फर्टर ठेवलंय जेणेकरून जरा कम्फर्ट मिळेल बसायला. अभिषेकने नॉन स्टॉप गाडी चालवलेली आहे. थंडी वाजायला लागली, जरा एसी बंद करा. बिरू झोपलाय. बिरू सगळ्यात जास्त झोप बिरूने घेतली आहे कारण अकिरा 5 वाजेपर्यंत जागीच होती. ओके गाईज, सो आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये काल दुपारी आणि त्यानंतर एवढी वाट लागलेली कारण 12-13 तासाचा प्रवास, ते पण 4-व्हीलरमधून. खूप बेकार हालत झाली होती. काही शूट नाही केलं, काय नाही, फक्त आम्ही थोडंसं जेवलो आणि त्यानंतर रूमवर येऊन आम्ही 6-6:30 वाजता जे झोपलो त्यानंतर आम्ही आत्ता सकाळी उठलो. आणि आत्ता आजच्या दिवसापासून प्रॉपर जो आमचं गोवा आहे ते होईल. बेसिकली ही जी ट्रिप आहे ती जस्ट रिलॅक्सवाली ट्रिप आहे. आम्ही कुठे फारसे फिरणार नाही आहोत कारण खूप थकलो होतो आणि खूप गरजेचं होतं आणि म्हणून ही ट्रिप. तर हे फक्त एक तिथून इथंपर्यंत येणं आणि नंतर शूट काहीच करू शकले नाही कारण यू कॅन अंडरस्टँड किती थकायला होतं दोन मुलांना घेऊन ट्रॅव्हलिंग करणं. सांगलीमधून येणं गोव्याला खूप इझी गोष्ट आहे, 5-7 तासाचा प्रवास असतो फक्त. बट मुंबईमधून येणं खूप टफ आहे. हे आमचं हॉटेल आहे तर मी तुम्हाला ते सगळं ब्लॉगमध्ये दाखवेनच. नेक्स्ट किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट बाबू तोडशील किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट म्हणजे आहे मी आता जवळजवळ 4-5 दिवस इकडे तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. या ब्लॉगचं आता मी एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. विरू बाय कर. विरू बाय बाय करा. बाय. व्हेरी गुड.